वळूयात पुढच्या बातमीकडे। वाशिम मध्ये कारंजा बस स्थानकावर एक वृद्ध महिला मृतावस्थेत आढळून आलेली आहे। गेल्या 4 वर्षांपासून ही महिला या परिसरात भीक मागून पोट भरत होती, मात्र लॉकडाऊनच्या काळात भीक मिळणंही कठीण झालं होतं, त्यामुळे भुकेमुळे तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय। दरम्यान याची तक्रार बस व्यवस्थापनाकडून पोलिसात देण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यातनं अत्यंत गंभीर घटना समोर आलेली आहे। वाशिममध्ये कारंजा बस स्थानकावर एक वृद्ध महिला ही मृतावस्थेत आढळून आली आहे आणि या वृद्ध महिलेचा भुकेमुळे जीव गेल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। गेल्या 4 वर्षांपासून ही महिला या परिसरात भीक मागून पोट भरती आहे, मात्र लॉकडाऊनच्या काळात भीक मिळणं देखील कठीण झालंय, त्यामुळे या महिलेचा भुकेमुळे मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय। कारंजा बस स्थानकावर ही वृद्ध महिला मृतावस्थेत आढळून आलेली आहे।